नमस्कार, मी दीपेश सुराणा. दैनिक प्रभात आणि तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आपण सांगली पूरग्रस्तांसाठी मदत निधी पाठवत आहोत. तर जैन एकता मंच यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे. जैन एकता मंच त्यासाठी सहकार्य करत आहे. तर त्या संदर्भात आपण संजय जैन यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आहोत. नमस्कार, मी संजय जैन आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. आमचा पिंपरी चिंचवडमध्ये जैन एकता मंच नावाचा एक छोटासा ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 65 ते 70 जैन समाजातले कुटुंब आमचा हा ग्रुपमध्ये सदस्य आहेत. आणि ज्यावेळेला पूरग्रस्त भागात म्हणजे कोल्हापूर सांगली ज्यावेळेला टीव्हीला बातम्या येत होत्या आणि अतिशय भयानक ते दृश्य होतं, त्या ठिकाणी मदतीचे बरेचसे हात पुढे आलेत. आणि त्यावेळेला आम्ही कमिटीने असा निर्णय घेतला की आपण जैन एकता मंच नाही, याच्यात आपण एक आपल्या बांधवांसाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि सांगण्याचा आनंद होतो आहे की आमच्या जैन एकता मंचतर्फे आम्ही आज रोजी 200 धान्याचे किट्स बनवले आहेत. त्याच्यामध्ये आटा आहे, तांदूळ आहे, तूरडाळ आहे, साखर आहे आणि मसाल्याचे पाकिट्स आहेत. आणि त्यासोबत नवीन कपडे मुलांसाठी आणि जेंट्स आणि लेडीज असे कपडेही आहेत आणि 50 ब्लँकेट्स जे आहेत ते आमचे ग्रुपचे सेक्रेटरी राहुल मुनोत यांनी दिलेले आहेत. आणि सांगण्याचा आनंद होतो आहे की जे कपडे आहेत नवीन कपडे याच्यासाठीसुद्धा आम्हाला सहकार्य विजयजी बेदमुथा जे आमच्या ग्रुपचे सदस्य आहेत, ज्यांचे बंधू भरत बेदमुथा आमच्या ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत, यांनी त्यांचे मदतीने हे नवीन कपडे आमच्या जैन एकता मंचच्या सुपूर्द केलेले आहेत. आणि बाकी सर्व सदस्यांच्या मदतीने आम्ही हे 200 किट्स यथाशक्ती आमच्या जैन एकता मंचतर्फे पूरग्रस्त बांधवांसाठी पाठवत आहोत. ज्यावेळेला आमच्या मनात आलं की हे पाठवायचे कसे हे विचारत असतानाच आम्हाला आमचे मित्र दीपेश सुराणा ज्या प्रभातमध्ये वार्ताहर पण आहेत त्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली की प्रभातमार्फतही आपल्याला हे पाठवता येईल. आणि आज त्यांच्या सहयोगाने आणि प्रभातच्या सहकार्याने आज आम्ही हे पूरग्रस्तांसाठी जी मदत आम्ही आमच्या खरीचा वाटा म्हणून पाठवत आहोत.